ಹೀ ಕಾಳಿಯಾಯಿ ಧನಧಾನ್ಯದೇಯಿ, ಹೀ ಕಾಳಿಯಾಯಿ ಧನಧಾನ್ಯದೇಯಿ. ಜೋಡತೆ ಮನಾಜಿ ನಾದಿ ಅಮ್ಚಿ ಮಾತಿ ಅಮ್ಚಿ ಮಾಡಸ नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विशेष प्रायोजित कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, हवामान अंदाज आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचा, या विषयावरती आपल्याला सविस्तर माहिती देण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर शिरीष खेडीकर, शास्त्रज्ञ भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे, आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला या सदरात आज आपला विषय आहे शेतकऱ्यांनी पीक संरक्षण औषध फवारताना घ्यावयाची दक्षता, आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत श्री विजय घावटे, संचालक कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण कृषी आयुक्तालय पुणे. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या दोघांचंही या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत. तर मुळातच सर्वप्रथम आणि महत्तम प्रश्न तो म्हणजे मान्सूनचा आत्तापर्यंतच्या परिस्थितीचा. तर मान्सूनचा पाऊस आत्तापर्यंत कसा होता याबद्दल खेडीकर साहेबांनी सांगावं. मान्सून म्हणजेच जो आपल्या या सीझनमध्ये पडतो जूनपासून तर सप्टेंबरपर्यंत पाऊस, तर मान्सूनची सहसा मे म्हणजे 1 जूनपासून तर मान्सूनचं हे आगमन केरळला होतो, आणि महाराष्ट्रात हा सहसा 10 जूनपर्यंत महाराष्ट्रातला अनेक भूभाग हा व्यापतो. आणि पण यावर्षी थोडी परिस्थिती थोडी वेगळी होती. महाराष्ट्रातला अनेक जिल्हे व्यापायसाठी याला 23 जून उजाडला, आणि त्यामुळे अनेक पेरण्या आणि हे उशीर झाला मान्सूनचा आग. तर जर आपण 1 जूनपासून या आठवड्यापर्यंत जर पाऊस पाहिलं तर कोकणातील सिंधुदुर्ग इथे सरासरी इतका पाऊस पडला, इतर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील सांगली, नंदुरबार, धुळे आणि जळगाव इथे सरासरी इतका, सोलापूर इथे सरासरीपेक्षा कमी, तर पुणे इथे सरासरीपेक्षा फार जास्त पाऊस पडला, आणि इतर जिल्ह्यांमध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्रातील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. तर मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना इथे सरासरी इतका पाऊस पडला, तर इतर जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. तसेच विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि वाशिम इथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला, तर इतर जिल्ह्या इथे सरासरी इतका पाऊस पडला. तर जर या आठवड्यापर्यंत या आठवड्यात गेलेली परिस्थिती पाहायची असली तर सिंधुदुर्ग, औरंगाबाद आणि जालना इथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला, बीड, परभणी इथे सरासरी इतका, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर इथे सरासरीपेक्षा कमी, तर इतर जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा फार जास्त या आठवड्यात पाऊस पडलेला आहे. अच्छा, एकूणच आपल्याला पाहता तर या दरम्यान जो काही पाऊस आला आहे तो बऱ्यापैकी सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे. आपला दुसरा या जो कार्यक्रमातला महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे पीक संरक्षणासाठी औषध फवारणी जी केली जाते याची शेतकरी बंधूंनी फवारणी करत असताना घ्यावयाची दक्षता. तर सर, आपण सांगावं की साधारण आपण ज्यावेळेला या फवारण्यांची निर्णय घेतो त्यावेळेला मोस्टली असं होतं की त्याच्यावरती आपल्याला कृषीतज्ज्ञ सल्ला किंवा आपण शिफारशीनुसारच वेगवेगळी औषधं फवारणी करतो. त्यावेळी शिफारस केली जाते की नोंदणीकृत औषधाची फवारणी करावी. तर मुळातच ही नोंदणीकृत औषधं म्हणजे काय याबद्दल गावठी साहेबांनी सांगावं. नोंदणीकृत औषधं जी आपले कीटकनाशकं म्हणून आपल्याकडं उपलब्ध असतात, ज्यावेळेस एखादा मॅन्युफॅक्चरर म्हणजे उत्पादक एखाद्या कीटकनाशकाचं ज्याला उत्पादन घ्यायचं असतं त्यावेळेस त्याला ते केंद्रीय कीटकनाशक बोर्ड जे आहे त्यांच्याकडे त्याला त्याची नोंदणी करावी लागते, आणि त्याची नोंदणी केल्यानंतर त्याला एक त्याचं प्रमाणपत्र मिळतं, आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारेच तो त्याचं उत्पादन करू शकतो. प्रत्येक कीटकनाशकासाठी वेगळं नोंदणी प्रमाणपत्र त्याला घ्यावं लागतं, म्हणजे जेवढे कीटकनाशकाचं त्याला नोंदणी विक्री करायची किंवा उत्पादन करायचं आहे त्याच्यासाठी त्याला सर्टिफिकेट घ्यावं लागतं, आणि त्यानंतरच ते नोंदणीकृत म्हणून जाहीर होतं, आणि त्याच्या आधारे त्या उत्पादनाच्या सर्टिफिकेटच्या आधारे तो ते प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये
तिथल्या राज्यातील जे काही नोंदणीसाठी जे काही अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्याकडे लायसन्ससाठी अर्ज करू शकतो आणि त्यात नोंदणी करू शकतो. अच्छा, मग ही नोंदणीकृत जे काही औषधं असतात याच्या ज्या वेळेला आपल्याला निवड करायची आहे मुळात फवारणीसाठी, शेतकरी बंधू ज्या वेळेला खरेदी करत असतात तर मुळात औषधाची निवड करण्यासाठी म्हणून या नोंदणीकृत प्रमाणपत्राचा काही वापर होऊ शकतो का किंवा त्याचा कसा उपयोग होतो त्याबद्दल? शेतकऱ्याच्या दृष्टीनं प्रमाणपत्र त्याच्याकडं जास्त महत्त्वाचं नाही, परंतु जे दुकानदार जिथून तो विकत घेतो त्या दुकानदाराकडं त्या कीटकनाशक विक्रीचं प्रमाण लायसन्स म्हणतो आपण त्याला, परवाना ते त्याच्याकडे आहे का नाही परवाना हे त्यांनी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. म्हणजे ज्या विक्रेत्याकडे विक्रीचा परवाना आहे जो अधिकृत आहे त्याच्याकडनंच हे औषध त्यांनी खरेदी केलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे त्याच्या दृष्टीने. अच्छा, आणि मग त्याचबरोबर ती काय मुळातच ज्या वेळेला औषधं आपण विकत घेतो आहे तर खरेदी करते वेळेस आपल्याला शेतकरी बांधवांनी काळजी काय घ्यावी लागेल औषधं करता? आता ज्यावेळेस आपण शेतकऱ्याला शिफारस केलेली औषधं तो ज्यावेळेस घ्यायला जातो मार्केटमध्ये त्यावेळेस त्याच्याकडनं औषध घेताना पहिल्यांदा पावती एक महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये, ती पावती घेतली पाहिजे आणि त्यांनी मागणी केलेले औषधंच त्याला मिळत आहे की नाही त्यांनी पाहणी केली पाहिजे. अदर बऱ्याच वेळा असं होतं की दुकानदार स्वतःहून काहीतरी वेगळं औषध देतो तर ते त्यांनी टाळलं पाहिजे आणि त्याच्यावर जे औषध घेतल्यानंतर त्या बॉटल असेल किंवा पॅकिंग असेल त्याच्यावरती ते एक लेबल क्लेम असतो की हे कोणत्या पिकाच्या कोणत्या किडीसाठी हे औषध शिफारस केलेलं आहे ते त्याच्यात पाहून घेतलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अच्छा, त्याचबरोबर ती असा सल्ला दिला जातो की त्याबरोबरती काही लिपलेट असतात त्याच्यातली माहिती वाचणं देखील गरजेचं आहे आणि काही अंशी ज्या वेळेला आपण औषधं खरेदी करतोय त्यावरती काही सिम्बॉलिक चिन्ह देखील असतात जसं की काही त्रिकोण असतात आणि काही कलर असतात तर त्याबद्दल थोडक्यात सांगा. त्याच्यामध्ये शेवटी कीटकनाशके सर्व विष आहेत त्याच्यामुळे त्याची तीव्रता ही प्रत्येक औषधामध्ये कमी जास्त आहे. अतिजहाल जे आहे त्याच्यामध्ये ते लाल त्रिकोण त्याच्यामध्ये असतो, त्यापेक्षा कमी असतात त्याच्यामध्ये पिवळा असतो आणि त्याच्यापेक्षा कमी असतो तो निळा असतो, असे तीन प्रकारचे त्याच्यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये त्याला जे काही दिलेलं औषध आहे ते शक्यतो जे लाल म्हणजे अतिजहाल आहे ते शक्यतो वापरू नये त्याच्यामध्ये. त्याला जर पर्याय उपलब्ध असेल आणि तो नेहमीच आपण ज्या शिफारशी करतो त्याच्यामध्ये पर्याय उपलब्ध करून दिलेले असतात ते पर्यायी कीटकनाशकात त्यांनी वापर करावा. विषाच्या तीव्रतेबद्दलची जी माहिती दिलेली आहे ती आहे आणि दुसरं जे लेबल त्याच्यामध्ये दिलेलं असतं काही ठिकाणी घडी करून दिलेलं असतं त्याच्यामध्ये आतमध्ये आणि ते लोकल भाषेत असतं स्थानिक भाषेमध्ये दिलेलं असतं त्याच्यामध्ये बरीचशी माहिती असते. म्हणजे साधारणतः कीटकनाशकं त्याचं किती टक्के त्याच्यामध्ये कोणतं इन्ग्रेडियंट आहे याची माहिती असते, नंतर ते कशाप्रकारे ते वापरायचं, नंतर त्याचा जर कदाचित विषबाधा झाली कुठे काय जातं त्याच्यासाठी अँटीडोट काय आहे हे सर्व त्याच्यामध्ये माहिती दिलेली असते. अच्छा, ह्या माहितीचं त्यांनी वाचन करून त्याप्रमाणे त्याचं प्रमाण किती वापरायचं हे पण त्याच्यामध्ये दिलेलं असतं. बरं, तर हे सर्व याची माहिती घेऊनच त्याचा वापर करा. नक्कीच, या दोन्ही विषयावरती आपण पुढे सविस्तर माहिती घेऊयात पण कार्यक्रमात तत्पूर्वी घेऊयात एक विश्रांती. भात, तूर, मका, उडीद, मूग आणि सोयाबीन हे जे मुख्य पिकं आपल्या महाराष्ट्रामध्ये असतात यावरही कीड रोगावर नियंत्रण करण्याकरता क्रॉपसॅपच्या माध्यमातून आपण प्रशिक्षण घेतो. कृषी खात्याने आतापर्यंत 16,000 शेतीशाळांचं नियोजन केलेलं आहे. माझी शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे, महिला शेतकरी असो पुरुष शेतकरी असो त्यांनी आपल्या कृषी सहायकाशी संपर्क साधावा, कृषी मित्रासोबत संपर्क साधावा आणि या शेतशाळेला निश्चितपणे हजर राहावं, कारण या माध्यमातून शासनाच्या योजना आणि त्यासोबतच किडीवर करण्यात येणारं नियंत्रण, चांगल्या बियाण्याबद्दलची माहिती, हवामानाची माहिती ही सर्व शेतीशाळामध्ये दिली जाते आणि त्यामुळं या शेतीशाळेच्या माध्यमातून आपलं पुढचं खरीपाचं भविष्य हे आपल्याला निश्चितपणे ठरवता येतं आणि म्हणून शेतीशाळेला भरभरून प्रतिसाद द्यावा असं आव्हान विनंती मी करतोय. मी तर तुम्हाला सांगायला आलो होतो की चमकी आणि गुगली मध्ये भांडण झालंय. दोन नोटा गेल्या. गेला नाही, खर्च झाला. खेळता खेळता आपापसात खटपट झाली, थोडा वॉल्यूम जास्त झाला, थोडी भाजा भाजी झाली. गली गली सिमसिम शनिवार आणि रविवार दुपारी 1:30 आणि रात्री 10:00. काल जर माझ्या मुलीला काही झालं असत ना तर मी तुला आणि तुझ्या आईला कधी सोडलं नसतं, मोनिश कधी सोडलं नसतं. अंकल प्लीज. आदर्श, आता आपलं कर्तव्य आहे,
की आपण वहिनीचं स्माईल परत आणूया. तुझ्या बरोबर इतका मोठा धोका झाला. त्याने तुझा पासपोर्ट त्यांच्याकडे ठेवून चोरीचा आरोप आणला तुझ्यावर. परीक्षा सोमवार ते शुक्रवार सकाळी 11:30. आज तुम्ही जो बेकायदेशीर संप माझ्या फॅक्टरीमध्ये पुकारला त्याबद्दल तुमचा आजचा एक दिवसाचा पगार मी कापून घेणार. या अपघातामुळे आपल्या जयदेवला बऱ्यापैकी जाणीव झालेली आहे. खूप त्रास दिला मी तुम्हा दोघांना. दारू जुगार रेस फालतू मित्र यांच्यावरती किती पैसे उधळले याचा हिशोबच नाही. फक्त तुझ्यासाठी सोमवार ते गुरुवार 12:30. तर सर आपण विश्रांतीपूर्वी जाणून घेत होतो की आपल्याला खरेदी करताना कशा पद्धतीची काळजी घेणं गरजेचं आहे, त्याचबरोबर ती मान्सूनचा आत्तापर्यंतची परिस्थिती आपण जाणून घेतली. या पुढच्या आठवड्यामध्ये मान्सूनची परिस्थिती कशी असेल याबद्दल खेडेकर साहेबांनी सांगावं. पुढच्या 5 दिवसांमध्ये एक सुखकारक म्हणजे वार्ता आहे की महाराष्ट्रात म्हणजे कोकणात उत्तर कोकण दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामधल्या उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये पहिल्या दिवशी बहुतेक ठिकाणी, दुसरे 2 दिवस अनेक ठिकाणी, त्यानंतरचे 2 दिवस म्हणजे चौथ्या आणि 5व्या दिवशी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच विदर्भातमधलं म्हटलं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, पहिले 3 दिवस बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरचे 2 दिवस म्हणजे चौथ्या आणि 5व्या दिवशी अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अच्छा, फवारणीसाठी औषध ज्यावेळेला आपण निवड करतोय तर त्यावेळेला शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यावी? शक्यतो आपण ज्यावेळेस पिकाची परिस्थिती पाहतो काही प्रिव्हेंटिव्ह आपण फवारा याच्यामध्ये घेत असतो, काही कीड आल्यानंतर त्यावर फवारणी करतो. शक्यतो कीड येण्यापूर्वीचा प्रिव्हेंटिव्हमध्ये बायोपेस्टिसाईड्स असतील किंवा नीम बेस्ड पेस्टिसाईड जे आहेत म्हणजे आपल्या निंबोळीच्या जे तेल किंवा निंबोळीचा अर्क म्हणतो आपण, यापासून जर सुरुवात केली तर मुळातच कीड येण्याला प्रतिबंध मिळतो आणि मुळातच कीड कमी येते. किंवा जर काही थोडीफार कीड आलेली असेल तर त्या किडीवर त्याचा परिणाम होऊन ते अँटीफिडरंट म्हणून काम करतं. काही ठिकाणी व्हिसाइडल इफेक्ट आहे म्हणजे ते अंडीवर ते नाश करतं किंवा अळ्यांचा नाश करतं. तर अशा वेळेस त्याचा जर फवारा पहिल्यांदा घेतला तर मुळातच किडीचं पॉप्युलेशन चेकमध्ये राहतं म्हणजे वाढत नाही, म्हणजे एक आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात नाही. आणि जर कदाचित हवामानाचा जर त्याला मदत मिळाली किडीला तर कदाचित बदलल्यामुळे हवामान बदलल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव जर वाढलाच तरच केमिकलकडे आपण गेलं पाहिजे त्याच्यामध्ये. अच्छा, आणि मग जी शिफारस केलेली या केमिकल्स आहेत ते त्याच प्रमाणात आपल्याला वापरलं पाहिजे. औषध फवारणी करत असताना आपल्याला काय काळजी घ्यावी? मी आधीच आता जसं सांगितलं की हे कुठलेही कीटकनाशक हे विष आहे, त्यामुळं कायदा जो करण्यात आलेला आहे कीटकनाशकांचा तो मुळातच त्याचा एक सेफ हँडलिंग आणि सेफ वापर म्हणजे अगदी सुयोग्य वापर त्याचा केला पाहिजे त्यासाठी केलेला आहे. आणि यामध्ये ज्यावेळेस आपण कीटकनाशक ज्यावेळेस बाजारात आणतो त्यावेळेस त्याच्यावर जी काही माहिती दिलेली आहे ते पहिल्यांदा सविस्तर वाचली पाहिजे आणि नंतर कीटकनाशक ज्यावेळेस पाण्यात मिसळतो आपण त्यावेळेस ते मोजून टाकलं पाहिजे. म्हणजे जर शिफारस जर त्याची 3 ml किंवा 1 ml प्रति लिटर असेल तर तेवढंच मोजमाप घेऊन त्यांनी तेवढंच वापरलं पाहिजे. शिफारशीच्या मात्रेमध्येच ते वापरलं पाहिजे. अच्छा, त्याचे अनेक परिणाम होतात त्याच्यामध्ये. शिफारशीत प्रमाणात जर वापरलं नाही आणि जास्तीचा वापर केला तर आपल्याला खर्चही जास्त येतो आणि किडीला पण नंतर त्याचा रेझिस्टन्स यायला सुरुवात होतो आणि त्यामुळे मग किती कीटकनाशक फवारलं तरी किडीचं काही त्याच्यामध्ये कंट्रोल होत नाही आपल्याला. आणि म्हणून जेवढं काही औषध आपल्याला शिफारस केलं तेवढं त्याच्यामध्ये वापरलं पाहिजे. नंतर प्रति हेक्टरी जी काही आपल्याला मात्रा दिली ती पूर्ण वापरली गेली पाहिजे, म्हणजे कमी पण वापरलं पाहिजे ना, कमी केलं नाही पाहिजे. कारण कमी जर वापर केला तरी किडीचा पूर्ण नियंत्रण आपल्याला करता येत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आपल्याला निर्णय घेताना जेवढं आपल्याला शिफारस केलं तेवढंच मात्रा त्याच्यामध्ये वापरली गेली पाहिजे. अच्छा, दुसरं याच्यामध्ये काही लोक शेतकरी त्याच्या कीटकनाशके 2 कीटकनाशके एकत्र मिसळतात तर याच्यामध्ये ते पण लक्षात घेतलं पाहिजे की जर शिफारस नसेल ते दोन्ही एकत्र मिसळून मारण्याची तर ते करू नये. अच्छा, अन्यथा त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो, त्याच्या विषबाधेमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. फवारणी करत असताना काही वेळेला कीट वापरण्याबद्दल देखील कृषी विभाग सांगत असतं तर कृषी विभागामार्फत द्रावण तयार केल्यानंतर आपण जो पंप वापरतो तो कोणता वापरतो त्याच्यावर अवलंबून आहे. बहुतेक ठिकाणी पाठीवरचा पंप शेतकरी वापरतात तर हा पंप जो आहे ते पाहिलं पाहिजे की तो लिकेज त्याच्यात नसावं, म्हणजे त्यातनं औषध गळलं नाही पाहिजे. अच्छा, दुसरं त्याच्यामध्ये त्याचं कॅलिब्रेशन म्हणतो आपण. कॅलिब्रेशन म्हणजे काय की जो काही त्यातनं फवारा बाहेर येणार आहे तो स्टँडर्ड असला पाहिजे, म्हणजे तो कमी पण आला नाही पाहिजे आणि जास्त पण आणि फवारा एकसारखा आला पाहिजे. अच्छा, म्हणजे आपल्याला जेवढं औषध आपल्याला एकरी फवारायचं आहे तेवढं औषध त्याच्यामध्ये आपल्याला फवारलं जाईल. दुसरं, बऱ्याच वेळा फवारणी करताना
ज्यावेळेस वारा नसतो किंवा सकाळच्या वेळी ज्यावेळेस किडी बाहेर आलेल्या असतात त्यावेळेस जर फवारणी केली तर त्याचा परिणामकारक चांगला होतो. बरं, नंतर हे जे काही फवारणी करतो त्यावेळेस शक्यता अशी असते की बऱ्याच वेळा औषध हवेच्या माऱ्याने कदाचित आपल्या नाकातनं जाऊ शकतं किंवा डोळ्यातही जाऊ शकतं किंवा स्किनला लागून त्याचे ऑब्सॉर्प्शन होऊ शकतं किंवा बऱ्याच वेळा हाताळणी करताना काही तोंडातनं पण विष जाऊ शकतं आणि त्यावेळी विषबाधा होण्याची शक्यता असते. आणि हे सगळं टाळण्यासाठी संरक्षित काही कपडे आपण वापरले पाहिजे किंवा काही काळजी घेतली पाहिजे. अच्छा, विशेषतः फवारणी करताना डोळ्यासाठी आपण गॉगल वापरला पाहिजे, नंतर पूर्ण कपडे जे आहेत अंगावरचे पूर्ण घातले पाहिजे, हातात मोजे पाहिजेत आणि जर शक्यतो वॉटरप्रूफ काही जर आपल्याला कव्हर करता आलं शरीराला तर ते संरक्षित कपडे आपण घातले पाहिजे त्याच्यामध्ये, जेव्हा की आपल्या शरीराचा आणि कीटकनाशकाचा संपर्क येणार नाही हे त्याच्यामध्ये आपण टाळलं पाहिजे. आणि नाकासाठी जे नाकाद्वारे जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी मास्क वापरलं पाहिजे किंवा मास्क नाही मिळालं तर कमीत कमी रुमाल पातळ कपडा आपण त्याच्यात नाकाला बांधला पाहिजे. अच्छा, जेव्हा की आपण हे सर्व शहरामध्ये जाण्यापासून टाळू शकतो. जनजागृतीच्या माध्यमातून विचार करता किंवा एकूण शेतकऱ्यांची काळजीच्या बाबतीत विचार करता तर त्याबद्दल आपण काय सांगाल? साधारणतः दरवर्षी आपण एक राज्यस्तरावर समिती आहे त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये सतत निर्णय घेत असतो आणि काही कीटकनाशक कंपन्यांचं सुद्धा एक असोसिएशन आहे जे क्रॉप केअर फेडरेशन म्हणून आहे. आम्ही संयुक्त विद्यमानं काही त्याचं लिटरेचर तयार केलेलं आहे त्याचा ते आपण सर्वेकडे देतो. शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आपण स्थानिक पातळीवर घेतो. तसेच काही जे किट आहेत म्हणजे फवारणीचे जे काही किट याच्यामध्ये संरक्षण करण्यासाठी आहेत ते त्यांच्या कंपनीमार्फतसुद्धा अगदी नाममात्र किमतीवर किंवा मोफतसुद्धा आपल्या शेतकऱ्यांना पुरवण्यात येतात. पण बहुतेक ठिकाणी असं दिसतं बऱ्याच ठिकाणी विशेषतः विदर्भ मराठवाडा जिथे शेती मोठ्या प्रमाणावर आहे तिथे स्वतः शेतकऱ्याबरोबरच बाकीचे जे काही मजूर आहेत ते प्रोफेशनली सगळीकडे फवारणी करून देतात आणि त्यांचा सतत संपर्क त्याच्या कीटकनाशकाच्या याच्यामध्ये येतो आणि म्हणून त्यांच्यासाठी तरी कंपल्सरी त्यांनी हे कीटकनाशकाचं जे किट आहे आपण संरक्षित किट आहे ते त्यांनी वापरलं पाहिजे त्याच्यामध्ये. किंवा एकूणच सर्व प्रकारची औषधं फवार करताना जर दुर्दैवाने काही विषबाधा झाली तर त्याबद्दल आपल्याला काय करता येईल नक्कीच आपण या संदर्भात सविस्तर बोलणारच आहोत. पण कार्यक्रमात तत्पूर्वी घेऊयात एक विश्रांती. भजन, भावगीत, भक्तिगीत, अभंग, ठुमरी, नाट्यसंगीत अशा विविध गान प्रकारांचा आनंद घ्या म्युझिक मैफिल. प्रसारण दर रविवारी सायंकाळी 6:30 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी सकाळी 7:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. सकाळी उठल्यावर नेमकं काय हवं? कडक चहा सोबत ताज्या घडामोडी सांगणारं एखादं वर्तमानपत्र आणि मनात घोळणार दिवसाचं नियोजन म्हणजेच नमस्कार मंडळी. प्रसारण सोमवार ते शुक्रवार सकाळी 8:00 सह्याद्री वाहिनीवर. बाजूला हो ना जरा, इकडनं काही पळून नाही जात. मी रेल्वे डॉक्टरांकडनं सर्टिफिकेट घ्यायचंय त्यासाठी चाललोय. काल रात्री तुम्ही जेव्हा तडफडत होता त्या तापामध्ये हिनेच येऊन उठवलं मला. हिने? ही का गेली तुमच्याकडे? जेणेकरून मी तुम्हाला औषध द्यावं काही. तुला जगावंच लागेल, माझ्यासाठी जगावं लागेल. काय सांगतं? मी तुझ्याशी लग्न करेन. कथा सरिता प्रसारण सोमवार रात्री 9:00. तू किती वेडा आहेस इडियट? अख्ख्या गोव्यामध्ये फक्त तूच एक मुलगा आहेस काय? हा, आता माझ्या बायकोचं कोणी रिस्पेक्ट नाही ठेवला तर मला वाईट नाही का वाटणार? मायकल, आता यात रिस्पेक्टची गोष्ट कुठून आली? रोजी माझी वाईफ आहे, माझा लाईफ आहे. कुणा दुसऱ्याच्या बायकोला लिफ्ट देऊन मार्केटमध्ये फिश घ्यायला जाणं, आईस्क्रीम खायला जाणं हे चांगलं नाहीये. समजलं तुला? आणखी एक कहाणी गुरुवारी संध्याकाळी 7:30. एकेकाळी इथे फणस, आंबे आणि केळ्यांची झाडं असायची, सगळी कापली गेली आणखी एक भिंत उभारण्यासाठी. मी तुला काय सांगू, काही दिवसांपासून माझ्या मनात चलबिचल चालली. तुझ्या बाबूजींची तब्येत पण दिवसेंदिवस खराबच होत चालली. शिवानी, आईजवळ अशा प्रकारच्या अनेक धक्कादायक गोष्टी आहेत ज्या ऐकायला देखील मी घाबरतो. पिंपळपान सुवर्ण क्षण
बुधवारी सायंकाळी 7:30 तर सर आपण विश्रांतीपूर्वी जाणून घेत होतो की कशा पद्धतीने आपल्याला मुळात औषधी फवारणी करत असताना कशी काळजी घ्यायची आहे, संरक्षित किट वापरणं किती गरजेचं आहे आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग याची जनजागृतीसुद्धा किती लेवलपर्यंत करत आहे आणि ह्या किट देखील तो पुरवठा करत आहे. तर नक्की ज्यावेळेला आपण औषधी फवारताना आपण काळजी काय घ्यायची हे सांगितलं, पण एकदा आपण जर औषधी फवारणी केली तर त्यावेळेला मग त्यानंतर प्लॉटमध्ये जाण्यापासून किंवा एकूणच त्या बाबतीतली काळजी काय करता येईल त्याबद्दल सांगावं. शक्यतो आपण ज्यावेळेस फवारणी पूर्ण करतो त्यावेळेस लगेच शेतामध्ये जाऊ नये, कारण पिकाची वाढीची अवस्था कशी त्याच्यावर पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. जर पीक चांगलं वाढलेलं असेल आणि दाट झालेलं असेल आणि अशा वेळेस फवारणी झालेली असेल तर शक्यतो जाऊ नये, कारण त्याचा वनस्पतीवर जी फवारणी केलेली आहे ती आपल्या शरीराला त्याचा संपर्क येऊन त्याची विषबाधा होण्याची शक्यता असते. दुसरं त्याच्यानंतर जर काही फवारणी करताना अशा काही घटना आपल्याला आढळली की आपल्याला काही लक्षणं अशी दिसायला लागली की जसे डोळे चुरचुरणे असेल किंवा स्किनला काही स्कार्स आले किंवा खाज येत असेल किंवा दम लागलेला असेल तर अशा वेळेस नक्कीच आपण डॉक्टरांच्याकडे जाऊन त्याची तपासणी करून घेतली पाहिजे. काही ठिकाणी प्राथमिक उपचारसुद्धा त्याच्यामध्ये करण्याची आवश्यकता आहे आणि जे काही आपण औषध फवारणी केली त्याचं एक वेस्टर्नसुद्धा जपून ठेवलं पाहिजे, त्याच्यावर बरीशी माहिती दिलेली असते आणि कुठला अँटीड्यूट आहे ते पण माहिती असते, म्हणजे डॉक्टरांना दाखवल्यानंतर आपल्याला त्याच्यावर उपचार लगेच तात्काळ मिळू शकतात, त्यामुळे ही काळजी आपल्याला त्यानंतर घ्यावा लागणार. तर मगाशी घेडीकर साहेबांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यातला अंदाज कसा आहे, एकूण 2 आठवड्यातला पुढचा अंदाज कसा असेल याबद्दल सांगावं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त, तर विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे पहिल्या आठवड्यात, आणि दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात चारही विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. अच्छा, तर समजा जर औषध फवारणी झाल्यानंतर जर काही अंशी विषबाधा झालीच तर मग आपल्याला त्यामध्ये काही प्राथमिक उपचार म्हणून काही करता येऊ शकतं का, किंवा प्राथमिक काळजी घेण्याबद्दल काय सांगाल सर? नाही, प्राथमिक उपचारामध्ये आपण बरेच सांगतो की समजा डोळ्यात जर औषध गेलं तर तात्काळ ते स्वच्छ पाण्याने साधारणतः 5 मिनिटं पाण्याने धुतलं पाहिजे, आणि समजा नाकातनं जर त्याचं गेलं असेल आणि तसं जाणवलं तर तात्काळ आपण शुद्ध हवेमध्ये ते गेलं पाहिजे, आणि तोंडावटे जर गेलं असेल काही समजा विष असं प्रकार आहे तर आणि उलटी करून ते काढणं आवश्यक आहे, परंतु ती उलटी वगैरे करण्यापूर्वी त्या लिफलेटमध्ये काय दिलेलं आहे ते पाहावं, त्याच्यामध्ये जसं ती शिफारस केलेली आहे का, तर शिफारस केली असेल तरच हा उलटी करण्याबा त्याला उलटी करायला लावावी, आणि तात्काळ लगेच आपल्या जवळपास जे डॉक्टर असतील त्यांच्याकडे हे लिफलेट सहित तिथं गेलं पाहिजे आणि त्यांना घडलेली घटना त्यांना सांगितलं पाहिजे. सर, वेगवेगळ्या लेवलवरती किंवा स्तरावरती गाव पातळीवरती देखील औषधांची विक्री केंद्र असतात, तर मुळातच मग अशा ठिकाणी स्थानिक लेवलवरती देखील याचं गुण नियंत्रण असणं किंवा याच्यावरती एक नियंत्रण ठेवणं नक्कीच गरजेचं आहे. तर मग कृषी आयुक्तालयामार्फत ज्यावेळेला गुण नियंत्रण विभागाबाबतीत देखील यामार्फत देखील की या औषधांचं एकूण गुण नियंत्रण कशा पद्धतीने राज्यभर केलं जातं याबद्दल सांगावं. एकूणच वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याच्यावर गुण नियंत्रणाचं करत असतो. पहिले जी गोष्ट आहे की जिथे जिथे आपले साठे आहेत जे आपल्याला माहिती आहेत तिथे आपले जे काही निरीक्षक आहेत राज्यातले ते सर्व निरीक्षक तिथं त्या हंगामामध्ये सॅम्पल काढत असतात, म्हणजे विशेषतः आपण सूचना दिलेल्या आहेत की क आणि ड वर्ग कंपन्यांमधले एक क्लासिफिकेशन आम्ही केलेले कंपन्यांचे त्याच्या गुणवत्तेच्या आधारे त्यांचे सॅम्पल मोठ्या प्रमाणात काढावेत आणि ते तपासण्यासाठी आपण शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवतो, आणि त्याच्यामध्ये जर तो नमुना फेल आला तर ते आपण मटेरियल जे आहे ते आपण त्याच्यामध्ये जप्त करतो. त्याच्यामध्ये दुसरा प्रकार जो आहे याच्यामध्ये की जे काही विक्री केंद्र आहेत गाव पातळीवरचे किंवा तालुका पातळीवरचे तिथे आपण तपासण्या करत असतो वेळोवेळी निरीक्षकांच्या मार्फत, आणि ह्या तपासण्या करताना ज्या काही आपल्याला त्रुटी आढळतात त्याच्यामध्ये औषधाचं त्याला त्याच्याकडे विक्रीचा परवाना आहे की नाही, किंवा जे औषधं विक्रीला ठेवले ते गुणवत्तेचे आहेत की नाही, किंवा त्याला जसं रजिस्ट्रेशन आहे की नाही आपण ते सगळं पाहतो, आणि किंवा त्याच्यावर लेबल क्लेम व्यवस्थित आहे की नाही, म्हणजे ज्या पिकासाठी किडीसाठी त्याला वापरायला परवानगी आहे तेच त्याच्यावर छापलं आहे की नाही का चुकीचं छापलं आहे हे आपण त्याच्यामध्ये पाहत असतो. आणि हे सगळं झाल्यानंतरही आपण हंगामामध्ये काही दक्षता पथकं आपण स्थापन केलेली आहेत, तालुका स्तरावर आहेत, जिल्हा स्तरावर आहेत, विभाग स्तरावर आहेत, राज्य स्तरावर आहेत, हे सर्व अधूनमधून अचानक छापे घालून ह्या गोडाऊनची किंवा बाजारात जी उपलब्ध कीटकनाशकं आहेत त्याची तपासणी करत असतं. अच्छा, आणि त्यामध्ये काही आपल्या त्रुटी आढळल्या तर त्यावर आपण कायद्यानुसार कार्यवाही करत असतो. त्याच्यामध्ये फवारणी करत असेल आणि त्या फवारणीबरोबरती काही अंशी काही मटेरियल किंवा गुणनिविष्ठा असतात किंवा काही निविष्ठांसोबत म्हणून ते आपल्याला घ्यायचं असतात, तर ती निविष्ठा किंवा त्याची उपकरणं जी आपण साधारण निवड करतो त्याची उपकरणं निवड करताना देखील काही काळजी घेणं नक्कीच गरजेचं आहे, तर त्याबद्दल सांगावं.
नाही, एकंदरीत मी आत्तापर्यंत जे सांगितलं त्याच्यामध्ये उपकरणाच्या बाबतीत फवारणीचे वेगवेगळे यंत्र आहेत. जसं मी सांगितलं की मॅन्युअली पाठीवर आपण वापरतो, काही मशीन म्हणजे अथवा पॉवर ऑपरेटेडसुद्धा आलेले, सोलर ऑपरेटेड आलेले आहेत, असे वेगवेगळे औषधं आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे द्रावण आपल्याला तयार करावं लागतात, कारण हाय व्हॉल्यूम जसं मी सांगितलं की पॉवर ऑपरेटेड असतात त्याच्यामध्ये व्हॉल्यूम कमी ठेवावं लागतं आपल्याला, छ्या प्रमाणात त्याचं मिश्रण करावं लागतं. म्हणजे समजा पाठीवरच्या पंपाने 500 लिटर जर पाणी आपल्याला हेक्टर लागत असेल तर कदाचित पॉवरचे आहे आणि त्याच्यापेक्षाही कमी लागतं, 400 लिटर लागतं, 300 लिटर लागू शकतं. तर ही माहिती घेऊनच त्याच्यामध्ये त्या प्रमाणात त्याचं द्रावण केलं पाहिजे. आणि हे जे काही इक्विपमेंट घेतो ती सुद्धा ISI मार्कची असली पाहिजे. ISI मार्क असले तर ते कमीत कमी त्याचं जे काही कॅलिब्रेशन केलेलं असेल किंवा त्याचं जे काही मटेरियल जे वापरलेलं आहे त्या क्वालिटीचं वापरलेलं असतं, त्यामुळे लिकेजेस असतील किंवा त्याचे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स त्याच्यामध्ये नसतात. तर अशा प्रकारचे जी काही अवजारं आहेत ती तपासूनच घेतली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि यासाठी शासनसुद्धा आपल्या वेगवेगळ्या योजनातनं अर्थसहाय आपल्या शेतकऱ्यांना करत असतं, त्यामधूनही त्यांनी ती घ्यायला हरकत नाही. अच्छा, म्हणजे एकूणच आपल्याला उपकरणं असतील किंवा औषधं असतील त्या प्रमाणित आणि प्रस्तावित असतील तेच आपल्याला घ्यावं गरजेचं आहे. आणि याबाबतीतली जनजागृती महाराष्ट्र शासन कृषी विभाग वेगवेगळ्या उपक्रमांतनं करत असतं. आणि इव्हन आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेती अवजाराच्या बाबतीत देखील काही योजनांमार्फत तो पुरवठा देखील केला जातो, तर त्याचा नक्की शेतकरी बांधवांनी नक्कीच लाभ घेतला पाहिजे. सर, खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण आपल्याला ज्या पद्धतीची फवारणी किंवा मुळातच या फवारणी करणं गरजेचं असतं, कारण मुळात जे काही या प्रादुर्भाव होतात किडींचा असेल, रोगांचा असेल किंवा तणांचा असेल, तर यामुळं उत्पादनामध्ये घट येते. तर या सगळ्या गोष्टीवरती मात करण्यासाठी म्हणून आपल्याला या रसायनांचा उपयोग करणं नक्कीच गरजेचं असतो. आणि मग त्यावेळेला ही औषधं वापरत असताना आपण ज्या पद्धतीने आपण सांगितलं त्या पद्धतीने काळजी नक्कीच घेणं गरजेचं आहे. तर एकूणच आजच्या आपल्या या विषयानुरूप शेतकरी बांधवांना आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या या विशेष कार्यक्रमाच्या वतीने आपण काय संदेश द्याल? एकंदरीत आता जो काही पाऊसमान आतापर्यंत झालेला आहे त्या अनुषंगाने जे आपल्या राज्यातल्या पेरणीचं जर आपण परिस्थिती पाहिली तर जवळपास 88% पेरणी झालेली आहे. म्हणजे थोडेफार जी काही पेरणी राहिलेली दिसते ती भाताच्या रोवण्या राहिलेल्या आहेत. विशेषतः विदर्भामध्ये उशिरा पाऊस सुरू झाल्यामुळे तिथे भाताच्या रोवण्या राहिलेल्या आहेत. साधारणतः 50% भाताच्या रोवण्या आपल्या सगळीकडे राहिलेल्या आहेत. आणि पिकाची परिस्थिती जी आहे साधारणतः 40 ते 45 दिवसाची त्याची वाढ झालेली आहे. आणि नक्कीच त्याच्यामध्ये आता कीड रोगांचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे. आणि म्हणूनच अशा वेळेस कीटकनाशकाचा जो काही आपण वापर करत आहोत तो नक्कीच फार काळजीने केला पाहिजे. रासायनिक कीटकनाशक हा शेवटचा पर्याय राहिला पाहिजे, तो सुरुवातीपासून त्याच्यात वापरू नये. राज्यामध्ये सध्या आव्हान जे आहे आपल्या किडींचं, त्या 3 किडींचं सध्या आव्हान आहे ज्याचं आपण राज्य शासनाचा कृषी विभाग त्याच्यासाठी काम करत आहे. पहिले म्हणजे एक आपल्या कापूस पिकावरील गुलाबी बोंडाळी, दुसरं आहे मका पिकावरील लष्करी आळी ज्याला फॉल आर्मीवर म्हणतात, आणि तिसरं आहे ऊस पिकावरील आपले हुमनी. तीन पिकासाठी आपण मोठ्या प्रमाणात काम करत आहोत. आणि आपली जी क्रॉपसॅपची जी आमची सिस्टीम आहे त्याच्यावर आमचा डेली त्याच्यावर वॉच आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही ॲडवायझरी शेतकऱ्यांना देतो, त्या ॲडवायझरी शेतकऱ्यांनी त्यांच्या SMSने आम्ही त्यांच्या मोबाईलवर पाठवतो, त्याचा अवलंब त्यांनी केला पाहिजे. आणि त्या शिफारशीत जे काही सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या किडीचा बंदोबस्त त्यांनी केला पाहिजे. तर हेच आव्हान मी या निमित्ताने करतो की कीटकनाशकांचा, रासायनिक कीटकनाशकांचा पर्टिक्युलरली फार कमीत कमी वापर करावा आणि आवश्यकतेतच वापर करावा. नक्कीच सर, म्हणजे एकूणच आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा नियंत्रित वापर करणं नक्कीच गरजेचं आहे. आत्ता आपण केलेल्या या आव्हानाचा शेतकरी बंधू सकारात्मकतेने विचार करतील आणि आपल्या अंमलात आणून आपल्या ज्या काही शेतीच्या उत्पादनामध्ये घट येते त्याच्यावरती मात करतील असं आपण अपेक्षा करूयात. आपण आलात आणि एका महत्त्वाच्या विषयावरती आपण दोघेही या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केले, त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार.